सांगताय काय गौरी बोली त्या ब्रिटिश पाहुण्याशी मग सांगतोय काय आणि तेही मम्मा पप्पा समोर अरे मम्मा पप्पा काय तेव्हा सगळेच होते तिकडे पण कसं ती इंग्लिश मध्ये बोली त्याच्याशी हो ना मग गौरीताई पण 12वी आहे म्हटलं करेक्ट आणि मम्मा खूप चिडली असेल ना मग पाहुण्यांसमोर कशी काय चिडणार आणि त्या गोऱ्याला तांबडा आणि पांढरा रस्सा जो काय सॉलिड आवडलाय ना नाकात पाणी गळेपर्यंत पीत होता सहा सात वाट्या मग धमाल कसली त्या पाहुण्यांसमोर मम्मा बाप्पांची काय पोझिशन झाली असते ना हे त्यांचं त्यांनाच माहित आता काय डील होत नाही कोणी सांगितलं तुला उलट या सगळ्याचा क्लायमॅक्स तोच तर आहे गौरी वहिनीने केलेल्या जेवणावर खुश होऊन त्यांनी डील फायनल केलं सुद्धा ते म्हणायला डील कधीच फायनल झालं त्याशिवाय काय ती माणसं इतक्या लांबून आली आहेत की तू कमोन यार एखाद्यावर टीका करायची म्हणून टीका करण्यात काय अर्थ आहे का तुम्हाला असं वाटतंय ना आपण या चर्चेला जरा जास्तच महत्व देतो त्यापेक्षा आपण असं करूया का ह्या दोघांना आपण केलेलं शॉपिंग दाखवूया मला जरा किचन मध्ये काम आहे मी माझं पेंटिंग रिसॉर्ट सोडून आलोय हे ऋतू ना Actually, Mr. Brooks, she is not a maid. She is my wife. Gauri! सगळीकडे शोधलं मी तुला शेवटी म्हटलं तू इथेच असणार काय म्हणता ऋतुताई कशी झाली तुमची खरेदी मस्त झाली खरेदी पण त्यापेक्षाही तू सॉलिड बॅटिंग केलेस असं ऐकलं मी नाही बुवा मला कुठं बॅट बॉल खेळता येतो गौरी तू पण ना अगं ती बॅटिंग नाही ग संध्याकाळी जे पाहुणे आले होते त्यांच्यासमोर सॉलिड इम्प्रेशन मारलेस तू टीम आहे हो ऋतुताई मग गावाकडची पद्धतच आहे ती की घरी पाहुणे आले की त्यांना चांगलं चुंगलं खायला घालायचं तुम्ही मुंबईच्या लोकांना त्याचा अप्रूपच वाटतंय पण काही म्हण गौरी तुझ्यामुळे निखिलच्या नवीन बिझनेसचं डील फायनल झालं नाही ऋतुताई तसं काही नाही मी काही वेगळं केलं नाही माझी आई नेहमी म्हणते माणसाच्या मनात जागा करायची असेल तर त्याचा रस्ता पोटाकडूनच जात असतो पण लई घाई झाली माहितीये तांबड्यात मीठ जरा जास्तच पडलं होतं गौरी तुला माहितीये तू खूप भोळी आहेस आणि हाच तुझा प्लस पॉइंट आहे निखिलच्या मनात जाण्याचा असाच एखादा रस्ता शोधून काढणं ऋतुताई रस्ता शोधण्यासाठी मनात जागा तर असायला हवी आणि यांच्या मनातली जागा आधीच कोणीतरी घेतली गौरी मी काय म्हणते तुझं 12वी पर्यंत शिक्षण झालंय ना वय झालंय की 52% मिळाले होते मला शाळेत 70 भी झालं होतं माझा मग पुढे का नाही शिकलीस तू कारण सरकार 12वी पर्यंतच मोफत शिकवतो मुलींना म्हणून तर फिरायलाही पैसे लागतात अगं मग इथे पूर्ण कर ना तुझं शिक्षण ऋतुताई पण आता तर माझं लगीन झालंय यापुढे कसं शिकायचं मी अगं मग त्यात काय झालं आणि लग्न झालेल्या मुलीने शिकू नये असं कुठे नियम आहे का अहो पण हे बघ विचार कर तुझा निर्णय पक्का झाला ना की मग मी काकांकडे शब्द टाकेन मला माहितीये काका कधीच नाही म्हणणार नाही बघ कदाचित निखिलच्या मनात जाण्याचा रस्ता त्याच्या पोटाऐवजी त्याच्या डोक्यातून जात असेल का नीरजा कम ऑन बेटा रिलॅक्स नो डॅड कसे रिलॅक्स हो बघितलं ना तुम्ही आज सगळे कसे त्या गौरीला अप्रिशिएट करत होत नीरजा तू त्याचं कशाला टेन्शन घेतेस एव्हरीथिंग विल बी ऑल राईट ओके मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्या जण पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे आज बघितलं ना निखिलने सगळ्यांच्या समोर सांगितलं की गौरी त्याची बायको आहे हो सांगितलं असेल आणि गौरी जरी त्याची बायको असली ना मम्मा तरी निखिलचं प्रेम फक्त माझ्यावरच आहे
नीरजा यू आर ओवर कॉन्फिडेंट. नो मामा, आई एम जस्ट कॉन्फिडेंट. अगर निखिल से लग्न चले तो काम मान्य करत नहीं है. नेहा, कीप क्वाइट प्लीज. शांत बस. ठीक है, तू सांगतोस ना, मी बसते शांत, पण त्याने कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही, समजलं? निर्जा, काय रे, किती वेळ? एक्सट्रीमली सॉरी, पण अगं घरातली कामं संपतच नव्हती. अरे वा, लग्न ठरलंय म्हणून घरातली कामं शिकतोयस की काय? तसं नाही ग, पण आमच्या मातोश्रींची खरेदी आधीच आपण लग्न रजिस्टर करणार आहोत, त्यामुळे त्या नाराज आहेत. त्यामुळे निदान नातेवाईकांच्या मानपानाचं तरी व्यवस्थित व्हावं असं म्हणणं आहे तिचं. बरोबर आहे त्यांचं, काय चुकलं मग? अरे वा, नाही म्हणजे सासूची बाजू घेणारी तू जगातली पहिली सून असशील. प्लीज असं, तसं काही नाहीये, मी नेहमी सत्याच्या बाजूने असते. आता सत्य कोण? मम्मी प्लीज, एवढ्या रात्री असले जोक करायला कसं काही वाटत नाही तुला? अच्छा, रात्रीचे जोक काही वेगळे असतात का? मी शट अप. माझा ऋतू, एक विचारू? खरं खरं सांगशील? विचार. नाही म्हणजे आपलं कोर्ट मॅरेज होत आहे, सप्तपदी नाही, कुठले विधी नाहीत, नाराज आहेस का तू? खरं सांगू अमे, मला आपला संसार सुरू होणं जास्त महत्वाचं आहे. मग लग्न कोणत्याही पद्धतीने होत असो ते जास्त महत्वाचं नाही आहे माझ्या लेखी. आणि ज्या क्षणी आपण एकमेकांना पसंत केलं ना, त्या क्षणी मी तुला माझा पती मानलं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी खूप शुल्लक आहेत माझ्या दृष्टीने. थँक्स ऋतू. कशाबद्दल? तू माझ्या मनावरचा खूप मोठा ताण हलका केलास, मला उगाचच गिल्टी वाटत होत. अमेय, तू आधी हा विचार मनातून काढून टाक, माझ्यासाठी तू जास्त महत्वाचा आहेस. माहितीये मला, आय लव्ह यू. चला आता. वा, ही तुझी रोमॅन्टिक रिॲक्शन आहे? आमच्यात ही अशीच असते रोमॅन्टिक रिॲक्शन. बर बाबा, आता काय, आलिया भोगासी पुरे आता. चल, उशीर झाला. ओके, गुड नाईट. गुड नाईट. अच्छा हॅलो अमे, काय झालं? आय लव्ह यू. वाचून झाल्यावर औषधं घ्यायला विसरू नका. गौरी, थकली असेल ना तू? झोप आता. तुम्हाला काही हवंय का आणखी? नाही म्हणजे मला झोप लागली तर तुम्ही सांगणार नाही म्हणून विचारलं. काही नको, तू आराम. बर, काही लागलं तर आवाज द्या मला. गौरी, थँक्स अ लॉट, तू आज आपल्या घराची अब्रू वाचवलीस. जर वेळेवर घरी जेवण बनवण्याचा निर्णय घेतला नसतास तर कदाचित त्या बिझनेस डीलचं काही खरं नव्हतं. वेळेवर काय करणार मी, म्हणून जे सुचलं ते केलं. ते फक्त तूच करू शकते. कसं काय जमतं का तुला सगळं? अहो,
कसं सांगू? तुला मामाची भीती नाही वाटली? हे घर मी माझं मानते. जे काय भी केलं ते माझ्या घरासाठी केलं. पण या घराची इब्रत म्हणजे तुमची इब्रत. तुमच्या इब्रतीला मी धोका कसा पोचवू देऊ? त्यासाठी मलाही काय बी बोलले असते तरी मी ऐकून घेतलं असत. गौरी, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. त्याच्यासाठी स्टार प्रवाहच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब भी करा.